नमस्कार मित्रांनो, वायके स्टडी हब या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तुमच्यासमोर नेहमी हा प्रश्न येत असेल, जो आपण अभ्यास करतो तो आपल्या लक्षात का राहत नाही? आपण कोणताही चॅप्टर 10 वेळा वाचूनही आपल्या लक्षात राहत नाही. आपल्या वर्गात काही मुले असे देखील असतात की त्यांना 1 वेळा वाचूनही चॅप्टर लक्षात येतो, आणि जेव्हा शिक्षक वर्गात प्रश्न विचारतात तेव्हा त्यांचा हात नेहमी वर असतो. पण असे का होते? तर आपण या व्हिडिओमध्ये काही सिक्रेट टिप्स बघणार आहोत, ज्यामुळे आपण वर्गात नेहमी टॉपर बनाल. त्यामुळे अलर्ट होऊन हा व्हिडिओ पूर्ण बघा. हा व्हिडिओ काही स्पेशल होणार आहे. हाऊ टू मेमोराइज व्हॉट वी स्टडी हे बघणार आहोत. सो लेट्स बिगिन. मी आज व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुमची लाईफ चेंज होईल. तर टिप नंबर 1, मेक अ मूव्ही इन युअर माइंड अबाउट युअर कन्सेप्ट. तर मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की आपण एखाद्या मूवीला एकदा पाहिले की आपल्या त्या मूवीची स्टोरी सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्षात राहत असते. आपल्यात एक अशी विलक्षण शक्ती असते की आपण एकदा मूवी बघितली की त्याची स्टोरी पूर्ण लक्षात ठेवू शकतो. तर आपण या शक्तीचा उपयोग आपल्या अभ्यासात का करू शकत नाही? तर समजा एखाद्या चॅप्टरला लक्षात ठेवायचे आहे, तर त्या चॅप्टर्सला आपल्या माइंडमध्ये सीन क्रिएट करायचा आहे, आणि त्या सीनमध्ये वेगवेगळे कॅरेक्टर फिक्स करायचे आहे, आणि कॅरेक्टर्स असतील त्या चॅप्टर्समध्ये वापरण्यात आलेले टर्म्स. समजा फिजिक्सचा एक लॉ आहे आणि आपल्याला तो लक्षात ठेवायचा आहे, तर आपण आपल्या माइंडमध्ये एक मूव्ही क्रिएट करायची आहे की त्या लॉची डिस्कवरी कशी झाली आणि सायंटिस्टने किती वर्ष त्या लॉला प्रूव्ह करण्यासाठी किती प्रॅक्टिस केली, तेव्हा कुठे हा लॉ बनला आहे. तर आपण या रीतीने माइंडमध्ये प्रत्येक टॉपिकची मूव्ही क्रिएट केली तर आपल्या हातात पूर्ण कंट्रोल राहील, आणि आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आपण प्ले करू शकतो आणि कोणत्याही प्रश्नाचे उत्तर आपण देऊ शकतो, आणि आपला अभ्यास इंटरेस्टिंग बनू शकतो. त्यामुळे अभ्यासाचे प्रेशर जे मनावर असते ते पूर्ण संपून जाईल. टिप नंबर 2, टीच समवन. समजा आपल्याला जो चॅप्टर पूर्ण समजला तो आपल्या मित्रांना समजून सांगा, कारण नॉलेज दिल्याने वाढत आहे. आणि आपल्याकडे मित्र नसेल त्यावेळेस आपण तो चॅप्टर आपल्या आईवडिलांना देखील समजून सांगू शकता. त्यामुळे आपल्याला जो चॅप्टर समजला त्याचंही नॉलेज वाढतं आणि आपल्याला तो आणखीन जास्त वेळ लक्षात राहतो. टिप नंबर 3. तर ही टिप कमी आहे आणि सजेशन जास्त आहे. मित्रांनो, आपण जे वाचले आहे त्याचे रिव्हिजन करणे महत्त्वाचे असते, कारण आपला ब्रेन जास्तीत जास्त 24 घंटे लक्षात ठेवू शकतो. तर मित्रांनो, तुम्ही जे वाचले आहेत ते तुम्ही 3 ते 4 दिवसात रिवाईज करा, पण रिव्हिजन इज कंपल्सरी. आपण एखाद्या चॅप्टरची रिव्हिजन केली नाही तर आपल्या मेहनतीवर पाणी फिरेल. तर मित्रांनो, या होत्या माझ्या 3 टिप्स. तुम्ही या टिप्सला नक्की फॉलो करा, आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.